हे समजण्याची जरूर आहे. काळ याचीच वाटप आहे, तो ऐसा थांबला चिनर आहे, स्वारी करील वेगाने. म्हणून माझे एवढेची सांगणे, वाढवा सामाजिक वृत्तीचे लेणे, मिरवा सामुदायिकतेची भूषणे लोकान माझे. नुसते श्रीमंत सहकार्य देती, खर्चुनी लक्षावधी संपत्ती, तरी तेवढ्यानेही भेदवृत्ती जाणार नाही. ओळखोनी श्रमाची प्रतिष्ठा, त्यांनी दावावी कार्यनिष्ठा. श्रमणारांच्या निवारावे कष्टा, स्वतः श्रम करून या. सर्वांनी सर्वासी पूरक व्हावे, ऐसे धर्माचे सूत्र बरवे. हे काय तुम्हासी सांगावे शहाणे जन हो. त्या अभावी बिघडली गावस्थिती, कोणी जनावरासम राबती, कोणी नाजूक होऊनी फिरती टोळ भैरव. कोणी म्हणती धनी आम्ही, काय आहे आम्हा कमी, कमाई केली वडिले नामी, घर बसल्याची आमुच्या. हे तयांचे महाज्ञान, कळली नाही ज्यांना खूण, यापुढे जाईल धन जमीन निकष्टिकांचे. न करिता कामकाज, पावेल कोणा जीवा आराम, सर्व धावतील होऊनी बेफाम निकष्टिकां मागे. म्हणूनही सांगणी उद्योग शिका, पराधीन राहू नका. आपल्या हक्काचा हा पैका, गोडीचा का तयाची. आज निकष्टिकांची चालती, उद्या विचारू नका फजिती. म्हणूनही समजोनी घ्यावी युक्ती उद्योगाची. सर्व तऱ्हेच्या कलाकुसरी, शिकूनी वागावे शहाण्यापरी. पोट भरावयाची उजागरी तेव्हा लागे. हे जेव्हा करतील शिक्षित जन, तेव्हा बंद होतील मजुरांचे वागबान. नाहीतरी ते इमान ठरवतील आपणा. म्हणतील आम्ही कष्ट करावे, तुम्ही आरामात राहावे. सांगता समानतेने ठेवावे, कोण म्हणेल पुढारी. सर्वांवरी सारखेच प्रेम, मग सर्वांकरता एकची नियम. सर्वांनी करावेत परिश्रम आपापल्या परींना. एकाने करावे काम, दुसऱ्याने करावा आराम. हे तो आहे हराम देशहिताच्या दृष्टीने. दुनिया आहे कष्टिकांची, जो जो कसेल शेती द्याची. जो काम करील लक्ष्मी तयाची, दासी व्हावी नियमाने. ऐशी आहे आजची प्रवृत्ती, पाहिजे ह्याचे समाजाप्रती. त्यात थोरांनी तरी खंती काय म्हणोनी मानावी. विद्वानाने, शिक्षिताने, महंताने, श्रीमंताने कष्ट कराया मुद्दाम लागणे, ह्याची मोठेपणाचे. तेने सर्वास होईल सुख कर, कामे करतील जन भराभर. लाज जाईल निघोनी पार, वैभवाने निर्मिलेली. कामात पडले बुद्धिमान, तेने प्रत्यक्षात येईल ज्ञान. शेती भातीची उन्नती पूर्ण, विकास होईल देशाचा. एरवी उद्योगाविन जे भोगणे, ते मानवासी लाजीरवाने. आळशासी खाणे पिणे, देणे असे महापाप. श्रमाने अंगहीनता येते, ऐसे बोलती कोणी एकते. समजावे देशघातकी पुरते, उपद्रवी पाप बक्षी. आपुले करायासी काम, का वाटावी लाज श्रम. उलट गर्व असावा निसेवा कामाचा आपुल्या. जयास जैसी अभ्यासरीती, मानवेल जैसी कार्यपद्धती. घेऊनी त्यांची शिक्षण सुमती, यावे पुढती तयाने. कामे सर्वची मूल्यवान, त्यांची योग्यता समसमान. श्रीकृष्णे सिद्ध केले उच्चिष्टे काढून. ओढिली ढोरे विठ्ठले, कोणाचीच योग्यता कमी नाही. सर्वची कामे आवश्यकही, म्हणून कामाचा बदला सर्वही. सारखा असे सामान्यत. एक शेती कामाचा कामगार, एक मेलदार सुतार लोहार. शिंपी धोबी कुंभार चांभार, सारखेचे उपयुक्त. कोणी भंगी काम करी, कोणी वैद्य नाम धरी, कोणी देवालयी सक्रिय पुजारी, सारखेची उपयुक्त. कोणी बुद्धिवंत पुराण सांगे, कोणी चुकलिया लावी मार्गे. जैसी ज्याची योजना निसर्गे, सहजची केली त्यापरी. परी सर्वांना सर्वांचा आदर,
ऐसा असावा जगाचा व्यवहार, कोण ब्राह्मण कोण महार, काम काजी सारिखे। येथे कामात उच्च निच्चता, कोणी ठरवावी व्यवहारत हा। प्रत्येक काम महत्वपूर्णता आपुल्या स्थानी ठेवीत असे। आहे सर्वांचीच गरज, सर्व काळ सहजासहज। एक नसता जग जहाज, अपूर्णता दावीत असे। दोर घेऊनी साखळीचा, बोझा बांधावा लाकडांचा। एक तुटता तारकडीचा, सर्व पडे विस्कटोनी। तैसी आहे कामाची गती, काम असावे सर्वांप्रती, तरीच जगेले ही क्षिती, सारखेपणी राबता। ज्याचा असेल जो जो बाना, तो लावावा देशकारणा। जो असेल ज्या कार्यशहाना, त्याची पुरवावे तयाने। ज्यासी कुशेल जैशापरी, तैसी भरपूर द्यावी सामुग्री। श्रम करावे आपापल्या परी, जैसी बळ बुद्धी ज्यापाशी। ऐसे गावी कराल काम, तेनेच पावेल आत्माराम। लाभेल संतोषाचे निजधाम, नाही तरी संकट नाटळे। अरे उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो पंडितांनो, सुशिक्षितांनो साधुजनांनो, हा का आली क्रांतीची। गावागावासी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा। उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे। इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत, श्रमसंपत्ती महत्व कथित, 17वा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय। काहे रे बन खोजन जाई, पुष्प मध्य जिहू गंध बसत है, मुकर माही जिहू छाई, सर्व निवासी सदा अलेपा तोरे संग समाई। श्री गुरु नानक देव। यासाठी श्रम प्रतिष्ठा हीच सर्वांसाठी भूषण आहे। एखाद्या श्रीमंताने लक्षावधी रुपये किंवा आपली सर्व संपत्ती खर्च केली, तरी तेवढ्याने श्रीमंत आणि गरीब यातील भेद कमी होणार नाही। यासाठी प्रत्येकाच्या कार्यावर त्याची स्वतःची आणि इतरांचीही निष्ठा असणे आवश्यक आहे। या कार्याचे महत्त्व किंवा श्रमाची प्रतिष्ठा जोपर्यंत व्यक्ती स्वतः ते श्रम करणार नाही, तोपर्यंत त्याच्या लक्षात येणार नाही, त्याला समजणार नाही। यासाठी सर्वांना पूरक असे धर्माचे सूत्र आहे की सर्व समान असून सर्वांनी श्रम करणे अनिवार्य आहे। अन्यथा काही टोळभैरव गावात मोकाट फिरतील, काही आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी धनसंपत्ती कमावून ठेवली आहे म्हणून आळसात राहतील आणि श्रमिकांकडून कष्ट करून घेतील, याला कोणताच अर्थ नाही। हे त्यांचे महाज्ञान आहे। अशा प्रकारे दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणाऱ्या या निष्कष्ट अर्थात निरुद्योगी माणसाच्या मागे सर्व श्रमिक लोक बेफामपणे धावू लागतील। आपल्या स्वतःच्या हक्काचा श्रमाचा पैसा जो आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे, यासाठी त्यांना जाब विचारतील। म्हणून सर्वांनी आत्ताच शहाणे व्हावे। याचेच उदाहरण म्हणजे जे लोक स्वतःची शेती स्वतः करत नव्हते, ती शेती इतरांकडून करून घेत होते, या कसणाऱ्या लोकांचीच ही शेती झाली। तसा कायदा होऊन त्यांची जमीन अथवा शेती कसेल त्याची शेती, कष्टकरांची दुनिया। शेवटी लक्ष्मी ही उद्योगाच्या घरीच नांदत असते। उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी, हे त्यासाठीच म्हटलेले आहे। कष्टकरी जनता मजूर हे लोकशाहीमध्ये कोणत्याही आराम आराम करणाऱ्या पुढाऱ्याला स्वस्थ बसू देणार नाही। त्यांचे वाग्बान हे या लोकांना सहन करावे लागतील। यासाठी सर्वांनी सारखेच परिश्रम करणे आणि सर्वांवर सारखेच प्रेम करणे हा एकच नियम आहे। म्हणतात ना, जे करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी। या न्यायाने वागल्यास कष्टकऱ्यांचे कष्टाची श्रमाची प्रतिष्ठाही वाढेल आणि श्रीमंतांच्या स्वतःचे मोठेपणही सिद्ध होईल। हे कार्य विद्वान सुशिक्षित शिक्षित या लोकांनीच करणे गरजेचे आहे। त्यामुळे
बुद्धिमान लोक प्रत्यक्ष कार्य करू लागतील. त्या कार्याचे ज्ञान त्यांना होईल. वेगवेगळी कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होतील. त्यांच्या घरची शेतीभाती ही उन्नत होईल. याचेच उदाहरण म्हणून आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगातही कितीतरी सुशिक्षित तरुण शहरातील बऱ्या पगाराची किंवा मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या गावी प्रगत शेती करतात. कोण मोत्याची शेती करतो तर कोण हरित उद्योग म्हणून सामुदायिकपणे शेती करतो. काही लोक बी बियाणे उत्पन्न करतात. परिणामी त्यांना नोकरीमुळे मिळणाऱ्या पगाराच्या कितीतरी पट अधिक उत्पन्न मिळते. याशिवाय त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये किंवा शेती आधारित ग्रामोद्योगामध्ये लहान लहान कारखाने स्मॉल स्केल इंडस्ट्रीज यामध्ये आपल्या गावातील आपल्या शहरातील समाजातील इतर कष्टकरी तरुणांना उद्योग देता येतो. त्यामुळे आपोआपच समाजाची स्थिती सुधारते. गावातील दूरी नष्ट होते आणि गावात हे कष्टकरी आणि श्रीमंत यामध्ये सहृदयतेचा धागा निर्माण होतो आणि परस्पर पूरक अशी जीवनाची मार्गक्रमणा होते. यासाठी कोणत्याही प्रकारचे श्रम करावायचे असतील तर त्यामध्ये लाज बाळगू नये. या उलट कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणे म्हणजे एक प्रकारचे पाप असून आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे. आपण स्वतः स्वावलंबनाने जगतो याचा आपल्या मुलांवर योग्य तो परिणाम होतो. यासाठी स्वतःचे काम स्वतः करण्याची स्वावलंबनाची सवय त्यांना लहानपणापासूनच लावल्यास श्रमाचे महत्त्व त्यांच्या लक्षात येईल आणि या शिक्षणाने त्यांची मतीही सुधारणार आहे, सद्बुद्धी येणार आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असलेले आपले देवदेवता यांनीही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची कार्य केली आहेत. भगवान श्रीकृष्णाने पांडवाघरची उच्चिष्टे काढली आहेत. यावरूनच त्यांनी समाजाला कोणतेही काम हे हीन नसते. सर्व कामाचा दर्जा हा सारखाच असतो. मग एखादा बेलदार असेल, एखादा शिक्षक असेल, चांभार असेल, किंवा कोण भंगी काम करत असेल, किंवा देवळातील पुजारी असेल, पुराणिक किंवा वैद्य असेल, सर्वांचे श्रम वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी श्रमाचे मूल्य कमी होत नाही. प्रत्येक श्रमिक हा सर्वांच्या आदरास पात्र आहे. कामाचे महत्त्व हे तो ज्या ठिकाणी काम करतो ते कशा प्रकारे करतो त्यामध्ये सूत्रबद्धता, सुव्यवस्थितता आणि प्रामाणिकपणा यावर ते अवलंबून राहते. या गावातील किंवा शहरातील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करता असताना समाजातील लोक एकमेकांवर अवलंबून असतात आणि ही एक प्रकारची साखळी आहे. या साखळीतील एखादी कडी निसटली तरीही सर्व विस्कळीत होणार आहे. म्हणजेच सर्व प्रकारची कामे ही सारखीच आहेत. कामाचा दर्जा त्याच्या उत्कृष्टतेवरच अवलंबून असतो. सर्वांसाठी सारख्याच प्रकारे काम करणे हे महत्त्वाचे आहे. ज्याला जे काम येत असेल त्याने ते आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी उपयुक्तपणे अशा प्रकारे केले म्हणजे त्याचे कार्य हे पूर्ण झाले असे म्हणावे लागेल. आजच्या तरुणांमध्ये तर खूप कलाकौशल्य आहेत. या संगणकाच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या देशातील तरुण उद्योजक हे नवनवे शोध लावत आहेत. कोण गाडी रिमोटवर एका ठिकाणहून उडून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयोग करत आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करत आहे. तर कोण विदेशात जाऊन आपली छाप पाडत आहे. आपल्या गावामध्ये असलेल्या या तरुणाईचा योग्य त्या प्रकारे उपयोग करून घेणे हे गावातील पुढाऱ्यांचे सुशिक्षित सुज्ञ लोकांचे काम आहे. ते त्यांनी केल्यास गावाचा विकास निश्चित होणार आहे. यासाठी गावात असणारी गावाबाहेर असणारी
सर्व तरुणाई किंवा आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ हे कोणत्या गोष्टीत तरबेज आहेत, नेमके कोणते कौशल्य त्यांच्याकडे आहे हे पाहून त्यांना आवश्यक ते सहाय्य करून त्यांच्या या कौशल्याने आपल्या गावाच्या विकासासाठी उपयोग करून घ्यावा. असे केल्यानेच या गावचा आत्मा अर्थात आपले गाव किंवा आपला स्वतःचा आत्माराम हा संतुष्ट पावणार आहे आणि त्यामुळे आपल्याला संतोषाने निजधामाला पोचता येणार आहे. अन्यथा येणारे संकट आपण टाळू शकणार नाही हेच खरे आहे. सद्यस्थितीत आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनासारख्या आजारावर लस निर्मिती अल्प काळामध्ये केली आहे, ही गौरवाची बाब आहे. तर अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने रुग्णांजवळ ॲप्रन घालून जाणाऱ्या कर्मचारी डॉक्टर यांना जो त्रास होतो, या त्रासावर उपाय म्हणजे छोटा पंखा तयार केला आहे. काहींनी यंत्रमानव तयार केले आहेत जे या रुग्णांजवळ जाऊन त्यांना औषधे किंवा इतर आवश्यक साहित्य पुरवू शकतात. म्हणजे आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, कार्यशक्ती आहे, श्रमशक्ती आहे. गरज आहे ती श्रीमंतांनी, अधिकाऱ्यांनी, सुशिक्षित जनांनी आणि साधूसज्जनांनी हाक देण्याची आणि परिवर्तनाची, क्रांती घडवण्याची. गावागावात जो भेदभाव आहे तो मिटवण्यासाठी त्यातील पुढाऱ्यांना जागवण्याची आणि ग्रामोन्नतीचा दिवा उजळण्याची. याने निश्चितच ग्रामोन्नतीचा दिवा हा प्रकाशमान होणार आहे असे श्री संत तुकडोजी महाराज म्हणतात. या ठिकाणी 17वा अध्याय पूर्ण झाला. या अध्यायावरच आधारित श्री गुरु नानक देव यांचा एक दोहा या ठिकाणी दिला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, तू कशासाठी वनावनामध्ये शोधत आहेस, जेव्हा फुलातील जो मधुर गंध आहे हा सुगंध तुझ्या अंतरात्म्यातच पसरलेला आहे, असे असताना कशासाठी तू भटकत आहेस. जो परमात्मा आहे तो सर्व निवासी आहे, त्यामुळे तो सतत तुझ्या बरोबरच आहे. त्याला शोधण्यासाठी कुठे जाण्याची किंवा भटकण्याची आवश्यकता नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय.